मका पण आहे, कपाशी पण केली. मी कपाशीवर एक फवारणी केली नाही यावर्षी, सांगतो तुम्हाला. मी फक्त एकच पोतं टाकलं, एक अर्धा एकर प्लॉट केला होता. अर्धा एकरला 150 जवळ 120 कैरी भरली. 120 कैरी कपाशीला होती. लोक शेतात येऊन पाहायला लागले, माझा ऊस पाण्यासाठी बाहेरून लोक यायला लागले. पण मी सांगितलं नाही, कारण मला सांगितलेलं होतं सांगणाऱ्याने की बाबा जोपर्यंत तुला स्वतःला उतरत नाही, 400 गाड्यातून कोणती गाडी एकही वजन देईना. आणि ही गाडी 21, 19, 20 अशी टन गाडी द्यायला वजन झाली. कांद्याचं मी 2 वर्ष जोपर्यंत मी सॉईल चार्जरला फक्त काय केलं म्हणजे का, सॉईल चार्जर अर्धा लिटर मध्ये त्याला प्रक्रिया केली आणि टाकलं, 100% मी उगलं तिसऱ्या दिवशी. प्राध्यापक रावसाहेब बारोटे, मुक्तापोस्ट सेलू, तालुका भोकरदन, जिल्हा जालना, संत ज्ञानेश्वर महाविद्यालय सोयगाव येथे व्हाईस प्रिन्सिपल म्हणून कार्यरत आहे. हे जे बाजूला आहे हाऊसचा प्लॉट तुमचा, तर सर हे आहे येळू जे आहे, हे जे बांबू आहे, काय विशेष असं नेमकं वेगळं असं काहीतरी इतकं मोठे वेळू आणि एकदम फुल साईज फुल ग्रेनरी. या ठिकाणी काय केलं, आम्ही ऊसाला सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी वापरतो आणि माझ्याकडे फ्लड इरिगेशनचा ऊस आहे. उसाला सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी वापरतो, उसाला वापरतो. उसाला सोडत असताना उसाच्या बाजूला जो पाण्याचा निचरा झाला तो याच्या मुळाला मिळाला, त्यामुळे हा येळू जो आहे, तर येळूची एकदम बघा तुम्ही क्वालिटी साईज काय आहे, फक्त सॉईल चार्जर मुळे. परत की इकडून जर का जर नदीला खूप पूर वगैरे आला तर याच्यामुळे ही जी बांध आहे खसून जाऊ शकत नाही किंवा पडून जात नाही खाली. माझ्या शेताला प्रोटेक्शन म्हणून हे आम्ही लागवड केली होती. एक बेनिफिट देतात आणि याचा इन्कम पण आहे. इन्कम आहे जवळपास 70 ते 80 एक टोगर त्याचा जर काढला, या 8 वेळू मधून साधारणतः 70 ते 80 हजाराचं उत्पन्न वार्षिक मिळू शकतो याला. काय वाटतं सर बदल यावेळेस तुम्ही काय केलं वेगळं, म्हणजे कपाशीला यावेळेला कपाशीला आम्ही काय केलं की सॉईल चार्जर टेक्नॉलॉजीचं कृषीअमृत आणि ग्रीन गुजरात याचे साधारणतः एक डोस दिला आणि त्यानंतर वॉटर चार्जर आणि सॉईल चार्जर यामध्ये आम्ही थोडं एक लिटर अर्धा अर्धा लिटर ड्रीपद्वारे दिलं. त्यामुळे हा प्लॉट एकदम परफेक्टली कुठल्याही रोगाला बळी पडलेला नाही. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची की याच्यावर फवारणी फार कमी फवारणी कधी घ्यावी लागली आणि रोगाला कोणत्याही म्हणजे रसविषयक किडे असतील किंवा अळई असेल याचं प्रमाण कमी आहे. आणि कैरीची साईज पण बघा तुम्ही, पूर्ण कैरी साईज बघा एकदम सारख्या पद्धतीमध्ये आणि खूप मोठे मोठे कैऱ्या याच्या झालेल्या आहेत आणि सारख्या आहे पुन्हा खाली बुडापासून वरतीपर्यंत सेंड्यापर्यंत पूर्ण सारख्या आणि कंटिन्यू ग्रीनरी याला टिकून आहे. या निकडे यांचा ग्रेनरी तर आहेच आणि पूर्ण प्लॉट सगळा प्लॉट पण सारखा दिसतोय. आता तुमचा किती एकरचा प्लॉट या? हा साधारणतः 30 गुंठे. 30 गुंठे, 30 गुंठ्यात किती कृषी अमृत आणि ग्रीन गुजरात किती वापरले तुम्ही? आपण याला ग्रीन गुजरात आणि कृषी अमृत साधारणतः 1.5 पोत वापरले. 1.5 बॅग, 1.5 बॅग पाऊन पाऊन बॅगमध्ये वापर केला सुरुवातीला. म्हणजे 75 किलो वापरले. ते किती वेळेस वापरलं? 75 दोन वेळेला दिलं. 150 किलो, 150 किलो कृषी अमृत आणि ग्रीन गुजरात. सॉईल किती गेलं सर याला? सॉईल चार्जर आपण याला 3 लिटर सोडले. 3 लिटर दिले का? बरं. काहीच नाही वाटत थ्रिप्स वगैरे असं कुठलाच काही दिसत नाही तुम्ही जे सांगता त्या पद्धतीनं. क्वालिटी बघा तुम्ही किती सुंदर आहे आणि याच्यामध्ये कैरीची साईज बघा. कैरीची साईज एकदम आणि शेंड्यापर्यंत कधीच कैरी भरत नाही. ही झाड म्हणजे एक फांदी म्हणजे पूर्ण एक झाड आहेत की ते फांदीची पूर्ण? हो हो कम्प्लीट, ही एकच फांदी आहे. या झाडाची फांदी बघा आता, या झाडाची फांदी आहे तर पूर्ण झाड आहेत की फांदी असल्यासारखी आहेत? कम्प्लीट कम्प्लीट पूर्ण कैऱ्या झाड आहेत की त्या फांदीला? साधारणतः याला 70 ते 80 कैरी सध्या आता पकलेली सध्याच आहे. 100% हे बघा खांदी पडली वजन त्या कैऱ्याने खांदी फांद्या मोडल्या तिच्या. हे बघा खांदी पण मोडली, फांद्या मोडल्या झाडाच त्या. बसला सर तिला 1 मिनिट. हा कैरीची साईज पण बघा वजनाने फांदी मोडली ते एकदम जबरदस्त. एक नाही परत 3-4 फांद्या मोडल्या तिच्या. 3-4 फांद्या मोडल्या फक्त वजनाने. आता हे बघा तुम्ही एक कम्प्लीट साईज बघा कशी कैरी पण कशी बघा ती बघा किती क्लीननेस आणि त्याच्यामध्ये आहे का कुठं कुठलाच हे नाही. आणि पानाची पानाच्या खाली पण बघा सर, पाना नाही अटॅक नाही काहीच नाही, क्लीन एकदम. खूपच जबरदस्त आहे बघा ना काय लागेल काय सर केलं. एक आश्चर्य किती घटना घडल्यासारखी वाटते. काहीतरी वेगळं इतक्या कांडीवर कधीच असे लागतं का काय? नाहीच ना. हे बघा हे म्हणजे गुच्छ करून कैऱ्या आल्यात पूर्ण याला कम्प्लीट. हे बघा दरवर्षीच्या अनुभवापेक्षा तुम्हाला यावेळेस काय वाटतं वेगळं?
कारण काय होतं, दरवेळेला आपल्याला खूप फवारण्या करावं लागायचं, जवळजवळ साधारणतः 8 ते 10 फवारण्या आपल्याला घ्यावं लागायचं. पण यावेळेला आम्ही स्वतःहून लक्ष घातलं आणि जेणेकरून असं फक्त एक ट्रायल घेतली का बाबा सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीमुळं आपल्याला जर हा फरक दिसून येत असेल तर हा प्लॉट आपण फवारायचाच नाही, तर आम्ही फवारणीच केली नाही. याच्यावर एकदा दोनदा थ्रिप्स थोडेफार प्रमाणात आलं होतं, परंतु त्या या झाडाची ताकदच एवढी असल्यामुळे त्या थ्रिप्सला पण जुमानलं नाही. हो का, बर बर. काय वाटतं तुम्हाला मागच्या वर्षी या वर्षी किती बदल? साधारणतः 5 ते 6 क्विंटल प्लस राहील. 5 ते 6 क्विंटल प्लस राहील, म्हणजे 25-30 हजार तुमचा फायदा झाला. तुमचा खर्च, त्याचा सॉईल किती देईल तुम्ही याला? सॉईल आपण 3 लिटरच्या वरने दिले, 3 लिटर सॉईल दिले आणि त्या 150 किलो खत दिले. खूपच छान प्लॉट आहे, एकदम सगळा सारखा प्लॉट आहे, पुन्हा काही असं लहान मोठा कुठं नाही जे. परत हाईट पण बघा ना, तुमच्या हाईटपेक्षा तुमचा हात नाही पुरत इतकी हाईट झाली त्याची. हाईट आहे आणि पुन्हा पूर्ण फट्टी, साधारणतः 4.5 फुटाचा पूर्ण पॅस त्याने अक्वायर केलं ना कम्प्लीट. चालेल सर, थँक्यू. ऊसाची साईज बघितली, 6 इंचाची पूर्ण कांडी होती माझी आणि खालच्या बुडापासून तो वरच्या टॉप पर्यंत सेम कांडीची साईज होती. कुठली जाते? 34-10. बर बर. सर या ऊसामध्ये विशेष असं वाटतं मला, मला तरी बदल बदल असं वाटतं की तुमचा जो ऊस आहे सुरुवातीपासून जी कांडी होती ऊसाची जी ही असती एका कांडीची साईज ती खूपच जास्त लंबी वाटते, म्हणजे सरासरी 8-9 इंचापर्यंच आहे बघा, 8-9 इंचापेक्षा जास्त आहे काही ठिकाणी, 10 इंच पण आहे हे बघा, 10-10 इंचापर्यंत आहे हीच बघा शेजारी त्याच्या, एकदम म्हणजे 9 इंचापेक्षा जास्त 10-11 इंचापर्यंत 1 फुटापर्यंत सरासरी त्याची लांबी वाढली, इतकं जास्त मोठी कांडी वाढलेली त्याची. तर काय वेगळा अनुभव तुम्हाला या म्हणजे इतकी जास्त कांडी मोठी येण्याचा? याचं कारण असं आहे की याला आपण आणि फुटी पण खूपच जास्त दिसते. किती फुटी दिसते याला? एका उसाला मला वाटतं एका बॅटावरती 15-20 फुटवे आहे कंटिन्यू, 15-20 सरासरी 15 ते आहेत याच्यामध्ये. त्याचं दोन डोळे पद्धतीने याची ओठाची लागवड केली. 2-10 ही व्हरायटी आहे. तर मी मंटा इथून साधारणतः तिथे एक शेतकऱ्याकडे ही उपलब्ध होती, आंध्रातून ही व्हरायटी आलेली होती. ही व्हरायटी आपण तिथून 5,000 रुपये टनाप्रमाणे, म्हणजे 6,000 रुपये टन मला इथपर्यंत आणण्यात पडली. आणि त्यानंतर इथं आल्यानंतर मी तिथे 2 डोळे पद्धतीने कांडी करून याची लागवड केली. लागवड केल्यानंतर साधारणतः 1 महिन्यामध्ये मी त्याला थोडी बाळ फोडणी दिली, म्हणजे फोडणी केली म्हणजे छोट्या नांगराने आणि फोडून भर दिली. त्यानंतर याला फ्लड इरिगेशनने पाणी दिलं. पण अचानक आमच्या गावामध्ये खडके म्हणून विष्णू खडके तुमचं? माझं नाव विष्णू नामदेव खडके, हेड पोस्ट केलं तालुका बोकडदन जिल्हा जालना. सरांनी सांगितल्याप्रमाणे मी पहिल्यांदा शेवग्याला वापरले होते, ज्या वर्षी आमची नदी ओव्हरफ्लो झाली होती आणि आदल्या दिवशीच आम्ही त्याला ग्रीन गुजरात आणि कृषी अमृत यांचा बेसल डोस प्रति झाड 3 किलो टाकलेला होता. आणि त्यानंतर नदीवर फ्लो झाल्यामुळे आम्हाला काय वाटलं की बाबा हे वाहून गेलं आहे, वाहून गेलं असं वाटलं. पण मग नदी ज्याप्रमाणे खाली झाली ती दुसऱ्या दिवशी मी जाऊन बघितलं, त्यांचा व्हिडिओ आहे तुमच्याकडं, तो व्हिडिओ मी जाऊन बघितल्यानंतर त्यामध्ये एवढे गांडूळ होते आणि खतही तसंच होतं. हो, तुम्ही फोटो वगैरे दिले होते, व्हिडिओ पण दिला होता. मग सरांना म्हटलं बाबा तुम्ही एवढा ऊस आहे तुम्ही यूज करून बघा, नाही काही थोडं 25% गवत नाही यूज करून बघा. त्यांनी बघितलं, सुरुवातीला त्यांनी 50 गोण्या मागविल्या आणि याला एकरी 3 बॅग एकरी 3 बॅग आपण वापरल्या. आणि 3 बॅग वापरून नंतर याला सॉईल चार्जर प्रति 15 ते 1 महिन्याच्या नंतर 2 लिटर साधारणतः एकरी सोडलं सॉईल चार्जर. बरोबर. त्यानंतर सॉईल चार्जर आम्ही पाण्यामधूनच दिलं, एक कॅन तरी 20 लिटरची आणि पानामध्ये दांडाचे पाणी जे असेल तर 20-20 सऱ्यांचं निवेदन केलं. यांच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही अनुभवासाठी 20 लिटर सॉईल चार्जर अगोदर दिलं त्याला. हा, आणि सॉईल चार्जर दिल्यानंतर पहिलं ग्रीन गुजरात कृषी अमृत हे 3-3 बॅग टाकल्यानंतर आम्ही सॉईल चार्जर टाकलं, तर नक्कीच आम्हाला 8 ते 10 दिवसामध्ये रिझल्ट दिसला की पूर्ण हा जो बेड आहे याच्यावर पूर्ण पांढऱ्यामुळे आल्या होत्या कम्प्लीट. आणि पूर्ण बेड जवळजवळ साधारणतः आणि ऊस एकदम ग्रेनरी आणि ग्रोथ चांगली व्हायला लागली. मग आम्ही परत दुसऱ्या वेळेस परत त्याचा डोस आम्ही 2 महिन्यानंतर परत एकदा दिला, म्हणजे 2 डोस झाले, 1-6 बॅग आपण वापरल्या. आणि त्यामुळे त्याचा दुसरा कुठलाही रासायनिक खत आम्ही वापरला नाही. साधारणतः 1 ते 2 बॅग आम्ही मध्ये मध्ये सुरुवातीला 1 बॅग 10-20ची वापरली होती, त्याच्यानंतर पुन्हा फिरून केमिकल याच्यात कुठलंही टाकलेलं नाही. आणि केमिकल न टाकल्याचं कारण एकच आहे, माझ्याकडे गुळाचा प्लांट आहे, एक छोटे खाणी गुळाचा प्लांट असल्यामुळे मला ऑर्गॅनिकच करायचं होतं आणि त्यामुळे मला ऑर्गॅनिकचे रिझल्ट मिळाले, त्यामुळे मी केमिकलकडे वळलोच नाही.
आणि कुठल्या प्रकारचं याच्यावर मिलीबग किंवा कोणतंही काही नाही. आज बारामती साईडला तुम्ही जर बघत असाल तर पूर्णपणे मिलीबगनं प्लॉट गेलेले आहे. याचं असं आहे की 70% राम सरांनी सांगितल्या पद्धतीने 70% जर थाली जमिनीतून काम केलं आणि 30% वर जर काम केलं तर मी एकही फवारणी घेतली नाही. ते साहेब सांगायचे मला की एक फवारणी घ्या, त्याच्यावर कुठलीही नथिंग एकही केमिकल स्प्रे नाही आहे. आणि स्प्रे नसताना सुद्धा ऊस माझा एक नंबर क्वालिटी आहे. आज जवळजवळ 25 खेड्यातले लोक बाहेरून बाहेरून लोक येऊन या ठिकाणी ऊस पाहत आहे. याचं कारण असं आहे की सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी ही अशी आहे की याच्यामध्ये जमिनीत टाकल्यानंतर बांधावरची झाडं सुद्धा हिरवी व्हायला लागले. हे आपण मागच्या वेळेस तुम्ही बघितलं, पण ही खरोखर अनुभव आहे. आणि मी प्राध्यापक असल्या कारणामुळे मी सर्व व्हिडिओ बघतो. ऊसाचा आतापर्यंत मी काय करायचो की 15 एकरामध्ये 600 ते 500 दरम्यान ऊस मिळायचा. आज माझ्याकडे 1000 टन ऊस जाईल 15-16 एकरामध्ये. म्हणजे 400 क्विंटलला प्लस झाले तुम्ही, 400 टनाला प्लस झाले तुम्ही. आणि रेटही चांगले यावेळेला 2800 पर्यंत ऊस जाईल. राम सरांनी सांगितलेला मंत्र तुमच्या लक्षात आला की 70% जमिनीवर काम करायचं. 70% जर सर 2.5 एकर जवळ 1 हेक्टर मोसंबी लागवड केली, 1.5 एकर डाळिंब लागवड केला, त्याला पण मी ऑर्गॅनिकच हे सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी वापरतोय. कपाशीला पण आपण बघितलं असेल, कपाशीचा व्हिडिओ तुम्ही बघा, खूप भारी कपाशी. कपाशीमध्ये सुद्धा मी खूप मोठं चांगलं काम केलं, 100 कैरी जवळजवळ आता प्लस आहे. आणि झाडाला फवारणी 1 ना 2 वेळेला फक्त 500 रुपये खर्च केलेले एका एकरवरती फवारणीचा सुद्धा. म्हणजे विचार करा, लेबर वाचतं, सगळं वाचतं, फक्त सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी जर शेड्यूल प्रमाणे फॉलो केली तर नक्की शेतकऱ्याला कोणतेही केमिकल फर्टिलायझर वापरण्याची गरज पडणार नाही आणि पेस्टिसाईडवर काम करण्याचं काम पडणार नाही. जो खर्च आहे शेतकऱ्याचा 30 ते 40% खर्च होतो पेस्टिसाईड आणि फर्टिलायझरवर, तर तो कमी होईल आणि लेबर चार्जेस पण कमी होतील. बरोबर बरोबर. हे बघा ना किती जबरदस्त आहे. बघा ना शेवटपासून बुडापासून ते वरपर्यंत पण ऊस सारखा आहे. आणि साईज हाता पगवा करा तुमच्या मनगडासारखी बांबू सारखी साईज आली ऊसाची. आणि एक सारखी प्लस एकच ऊस आहे असं काही नाही आहे, एक सारखी साईज. एका 15 फुटवे जवळपास 15 फुट आणि एकच आहे. परत दोन डोळा पद्धत असताना 15 पेक्षा जास्त असतील माझ्यामध्ये. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13 15-16 फुट आहे. आणि पाण्याचं व्यवस्थापन जे खडके अतिशय काटेकोरपणे पाणीचं व्यवस्थापन करतात. जरी फ्लड इरिगेशन असलं, मी ड्रिप केलं होतं 16 एकर, पण ड्रिप काढून टाकलं. कारण काय झालं माहितीये का, की जमिनीमध्ये उंदराचा प्रादुर्भाव जास्त असल्यामुळे ड्रिप कतारल्या जायचं आणि ऊसाला ऍव्हरेज मिळत नव्हतं. आणि जमीन आमची काळी असल्यामुळे जमिनीत खोल पाणी जायचं. बरोबर. ग्रॅनरी पण खूप काय एकदम लास्ट पर्यंत ऊस बघा कसा येतो. आणि पानाची कॅनोपी बघा तुम्ही, पूर्णपणे 4 बोटाची साईज एक कम्प्लीट त्याच्यामध्ये बघा पानाची. हे बघा 4 बोटापर्यंत कसं बघा पूर्ण. हात दिसत नाही आपला. खडके साहेब का सांगताल तुमच्या परिसरातील शेतकऱ्याला तुम्ही सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी विषयी? सॉइल टेक्नॉलॉजी शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे आणि सॉइल टेक्नॉलॉजीमुळेच आपण पुढं चांगलं कार्य करू. काय बेनिफिट काय आहे? खर्च खूप चांगला आहे. चांगला बेनिफिट आहे. बेनिफिट खूप चांगला आहे. मी शेवग्याला वापरलं आणि सरांनी खूप आता वापरलंय 16 एकरासाठी आणि डाळिंबासाठी वापरलं आता. आणि शेतकऱ्यांनी खरोखरच वापरायला पाहिजे ते आणि ऑर्गेनिक आहे. तुमचा मोबाईल नंबर? माझा मोबाईल नंबर 90 49 41 06 92. किती कंड रूस म्हणलं सर तुम्ही आता? 17 ते 18 कंडी 17 ते 18. कधीची लागवडी? तरी फेब्रुवारी मार्च मध्ये तुटलेला. किती कांदे आपण मोजूया? एक मिनट. हा एक काय 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18 कांडी आहे. 18 कांडी एक सारखी ती, पण बुडापासून तर शेंड्यापर्यंत एकदम जाड साईज. आणि एक थोंब तो पण तिरीचा. बर काय वेगळं काय केलं तुम्ही म्हणून इतके थोंबाने करायला? म्हणजे तिरीला सरासरी निघत तर नाही. जर टेक्नॉलॉजीचा वापर आपण केला आणि याच्यामध्ये ग्रीन गुजरात, कृषी अमृत, त्याच्यानंतर सॉइल चार्जर, हे त्याला 3 वेळेला दिलं, थोड्या थोड्या प्रमाणात दिलं. पण यावर्षी नक्कीच आम्हाला ऍव्हरेज पूर्ण 16 एकरामध्ये जवळजवळ 1000 टन ऊस जाईल. 1000 टन. अगोदरचा अनुभव काय होता? सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी तुम्ही यावेळेस वापरू लागले, याच्या अगोदर तुम्ही सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी वापरलेली नाही. 16 एकर तुमचा कंटिन्यू ऊस असतो 40%. म्हणजे 1000 टनापर्यंत तुमचं टार्गेट आहे यावेळेस? डबलच म्हणा की डबलच ऊस आणि आता आपण सगळ्याच ऊस बघितलं तुमचं. हे बघा हा पण एक ठोम आहे, एकच ठोम आहे. एका ठोमामध्ये बघा किती मोठे ऊस दिसते यामध्ये. आता तिरीचा ऊस आहे. तिरीचा ऊसामध्ये सुद्धा इतक्या एका ठोमाला इतके ऊस आहेत. सरासरी 35-40 तर आहेत. विशेष नाही. बघा काय ऊस साईज बघा.
म्हणजे असं तेवढंच एक बेट नाही किंवा सगळ्या शेतात तीच कंडिशन तुमची पूर्ण. आता हे बेटाची बेट बघा तुम्ही, आता ह्या बेटाला सर्वसामान्य बेट इथं पाणी तुमचं, तरी पण इथं बघा इथं कमी कमी 15 खूप खोडवा असताना खूप चांगली साईज मिनिमम 20 उसाच्या वरच एका थोंबामध्ये आहे. बघा हे बघा आता म्हणजे एकदम कमी खर्चात तुम्ही थोडासा सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीवर जो खर्च केला त्यापेक्षा तुम्हाला दुप्पट उत्पन्न मिळतं. साईज असं कधी झालं नव्हतं एवढं आम्ही खर्च करायचो रासायनिक खतांवरती. जवळजवळ माझा 150 ते 200 बॅग नुसतं रासायनिक खतांचा खर्च होता. यावेळेस रासायनिक खत 50% झालं. 50% 50% च्या बी कमी झालं म्हणजे त्याच्यासोबत आम्ही मिक्स करून दिलं. बघा ना आता तुम्ही हातात साईज घेऊन बघितली मी, हे बघा तुम्ही किती आता उसाची साईज बघा, हे बघा याच्यानंतर हा बघा, हा बघा खूपच बेस्ट हो सर. प्रत्येक उसात आता ह्या खोडवा म्हणजे 265 मध्ये चॅलेंज झाला. आता याला बघा हे बघा ना याच्यात आता कमीत कमी साधारण 25 उस आहे. 25 ते 30 आता आपण आपण 2-3 जागेवर बेट मोजले ना 25-30 पर्यंत उस आहेच ना त्यामध्ये. खूप जबरदस्त आहे. पानाची ग्रीनरी बघा, पानाची साईज पानाची ग्रीनरी बघा. हे बघा 4 बोटाचं पूर्णपणे याच्यामध्ये कॅनोपी बघा याची कशी 4 बोटापर्यंत पाण्याची कॅनोपी कंप्लीट. बघा पानं ग्रीनरी किती त्याला बघा एकदम बेस्ट. 10 महिन्यापर्यंत असं कधी उस राहत नाही. 25 ते 30 फुटापर्यंत किती महिन्यात उस राहते. आता पकडा तुम्ही मार्चपासून जर समजा आता पकडला तर मार्च 6 महिने झाले. 6-7 महिने उस आहे. स्वाईल चार्जर टेक्नॉलॉजी जर शेतकऱ्यांनी वापरली तर नक्कीच त्यांना संजीवनी मिळेल आणि उत्पन्नात नक्कीच फरक पडेल. शेतकऱ्यांनी खरं म्हणजे स्वाईल चार्जर टेक्नॉलॉजी वापरायला पाहिजे. जमिनीची पोत सुधारते, ऑर्गेनिक आहे, केमिकल कुठलंही नाही आहे, साईड इफेक्ट इन्व्हायरमेंटवर पण नाही आहे, पर्यावरणाला दूषित कुठला भाग नाही, शरीराला पण घातक नाही आहे आणि ऊसाचं उत्पादन पण वाढतं आहे. शेतकऱ्यांनी करायला हरकत नाही की तुम्हाला जर रिझल्ट मिळत असेल तर तुम्ही का वापरू नये. रासायनिक खतावर तुमची शेती नापीक होणार एक दिवस. बरोबर. जर वारंवार तुम्ही रासायनिक खत वापरून, मी जर 20 वर्षापासून रासायनिक खत वापरतो आणि कंटिन्यू ऊस घेतोय, ऊसावर ऊस घेतोय, तरी पण मला रिझल्ट मिळत नव्हता. 20 ते 25 टनाच्या वर ऍव्हरेज येत नव्हतं. पण आज स्थिती अशी आहे की या उसाला पाहण्यासाठी बाहेरून लोक येत आहेत. सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी विषयी माहिती कशी मिळेल तुम्हाला? सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीला आम्ही काय केलं, युट्यूबला गेलो ना, त्याच्यावर सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीचा आम्हाला एक व्हिडिओ मिळाला आणि नंतर आम्ही जालना जिल्ह्यामध्ये कोण डिस्ट्रीब्युटर आहे आम्ही संपर्क केला तर त्यामध्ये कांसे म्हणून जामखेड त्यांच्याकडे आम्हाला संपर्क मिळाला आणि आम्ही त्या ठिकाणून खत आणि सॉइल चार्जर, फ्रूट चार्जर आणि वॉटर चार्जर अशा प्रकारची एक पहिल्यांदा एक लॉट घेतला आणि त्यामध्ये मी कपाशी, मिरची, अद्रक आणि सर्व पिकांना आम्ही थोडं थोडं वापरलं. सर मोबाईल नंबर सांगा आपला, आपल्या परिसरातील शेतकऱ्यांनी जर काही. मोबाईल नंबर आहे 91-12-01-90-95. ठीक आहे, थँक्यू सर.